नवर्र उत्सवत अमरावती जिल्ह्याच्या कुलदेवत असलेल्या अंबादेवी मंदिरात पंचमीच्या दिवशी महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती असते। पंचमीच्या दिवशी मंदिर संस्थान वतीने महिला भाविकांना हळदी कुंकूचे अक्षबंध करून त्यांच्या ओटी भरल्या जातात। गुरुवारी 19 ऑक्टोबरला सकाळपासून शेकडो महिलांची मंदिर ट्रस्टी वतीने ओटी भरण्यात आली तर सुवासिनी महिलांना भोजन देण्यात आले। आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता पंचमी हे व्रत करतात। हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे व्रत करता येते। ललिता देवी ही या व्रताची देवता आहे। ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील महत्त्वाचा दिवस मानली गेलेली तिथी आहे। याला उपांग ललिता व्रतही म्हणतात। या पूजाविधीमुळे विद्या, धन, संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते। पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रगट झाली होती। हा राक्षस कामदेवीच्या राखेने उत्पन्न झाला होता। या दिवशी भक्त षोडशोपचार विधीने ललित देवीचे पूजन करतात। ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाचे शास्त्रानुसार पूजा केली जाते। या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरतं। मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी आणि शांतता नांदते। मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारचे रोग आणि दुःख दूर होतात आणि याच पंचमीच्या दिवशी अमरावती जिल्ह्याच्या कुलदैवत असलेल्या अंबादेवी दर्शनाला सकाळपासून महिला भाविकांची दर्शनाला गर्दी उसळते। अंबादेवी संस्थान वतीने या दिवशी महिलांना हळद कुंकू लावून त्यांना औक्षवण करून सर्व महिलांची ओटी भरण्यात आली। नमस्कार। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मी दीपिका रवींद्र खांडेकर अंबादेवी विश्वस्त। आत्ता सध्या अश्विन नवरात्र 15 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि अश्विन नवरात्र सकाळी 4 वाजता गट बसले। ॲडव्होकेट श्रीमाळी आणि सौ श्रीमाळी यांनी गट बसवले। रवींद्र कर्वे यांनी ध्वजारोहण केलं। त्याचबरोबर महिलांची ओटी भरण्याची सोय विश्वस्तांनी वेगळी केलेली आहे। दर्शनाची सोय महिलांची वेगळी केलेली आहे। त्याचबरोबर पुरुषांची दर्शनाची सोय वेगळी केलेली आहे। पाण्याची सोय, बाकी सर्व गोष्टीची सोय सर्व व्यवस्थित केलेली आहे। अंबादेवी नवरात्रात संपूर्ण मंदिरात रोषणाई केलेली आहे आणि कीर्तन सभागृह अंबादेवी संस्थानचं जे आहे तिथे सचिनदेव महाराजांचं प्रतिपदेपासून प्रवचन सुरू आहे। त्याचबरोबर रोज भजन कीर्तन अंबादेवी संस्थानात बाजूच्या परिसरात होत असतात। तसेच आज पंचमी असल्यामुळे महिलांची गर्दी आहे आणि पंचमीचं महिलांचं महत्त्व आहे। महिलांना हळद कुंकू लावून ब्लाऊज पीस देऊन त्यांची ओटी भरली जाते आणि सुवासिनींचं भोजन होतं महाप्रसाद त्यानिमित्ताने आणि रोज महाप्रसाद असतो अंबादेवी संस्थानामध्ये। तसेच सकाळी 4 वाजता प्रतिपदेच्या दिवशी, पंचमीच्या दिवशी आणि नवमीच्या अष्टमी नवमीच्या दिवशी सहस्त्रधारांनी अभिषेक होत असतो। तसेच रोज कुंकुमार्चन होत असतं, सप्तशतीचे पाठ होत असतात आणि ज्यांनाही कोणाला शाश्वत पूजेमध्ये सहभागी व्हायचं असेल ते आपले इथे शाश्वत पूजेची अमाऊंट देऊन आणि आयुष्यभर त्यांचं भोजन प्रसादाची व्यवस्था होत असते। तसेच अंबादेवी संस्थानामध्ये विविध उपक्रम चालू असतात। अंबादेवीचा दवाखाना आहे जो की धर्मार्थ दवाखाना आहे। अंबादेवीचं ग्रंथालय आहे, अवर्गाचं तालुका अवर्गाचं मोठं ग्रंथालय आहे। जवळपास 70,000 वर पुस्तकं आहे आणि 52 वर्ष झाली आहे। त्याचबरोबर संस्कृत विद्यापीठ संस्कृतचेही पाठशाला चालतात। तसेच अंबादेवी संस्थानात संगीत महोत्सव कीर्तन महोत्सवसुद्धा होत असतो आणि सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहे दसरा दिवाळीच्या आणि सगळ्यांनी लाईनीनी यावं, लाईनीनी दर्शन घ्यावं, सगळ्यांनी देवीचा आशीर्वाद घ्यावा। आपल्या इथून अंबादेवी जी आहे ती ग्रामदेवता तर आहेच पण संपूर्ण विदर्भाचीही कुलदेवता आहे, महाराष्ट्राची कुलदेवता आहे। आजूबाजूच्या गावातनं
आणि विदर्भातनं महाराष्ट्रातनं लोक दर्शनाला येत असतात. रविवारी मंगळवारी शुक्रवारी अतिशय गर्दी असते देवीचा आशीर्वाद घ्यायला. अनेक लोक दर्शनाला येत असतात आणि देवीचा आशीर्वाद घेतला येत असतात. धन्यवाद. यासोबतच सुवासिनी भाविक महिलांना महाप्रसाद देण्यात आला. अंबादेवी मंदिरात पंचमी आणि अष्टमीला देवीचा अभिषेक करण्यात आला. गुरुवारी मंदिरमध्ये महिला भाविकांची दर्शनाला लक्षणीय गर्दी असल्याचे दिसून आले.